वर्षी बातमी आहे गडचिरोलीतली. रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही म्हणून एका पित्याला आपल्या मुलाचा मृतदेह स्वतःहून नेण्याची वेळ आलेली होती. बघूयात एटापल्ली तालुक्यात नेमकं काय घडलं. गडचिरोलीच्या भामरागड सिरोंच्या एटापल्ली या तालुक्यात सगळ्यात मोठी समस्या आहे ती रुग्णवाहिकेची. रुग्णवाहिका नसल्यानं अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. आता मात्र आदिवासी बांधवांना काहीसा दिलासा मिळणार आहे. पुण्याच्या आदर्श मित्र मंडळानं या दुर्गम भागात दुचाकी रुग्णवाहिका भेट दिली आहे. बेसिक मॉडेल दिलेलं आहे, त्यातल्या त्रुटी ज्या आहेत त्याची रिक्वायरमेंट इथल्या गडचिरोलीकरांना जी ती परत 2 महिन्यानंतर इम्प्लिमेंट करून 2 महिन्यानंतर इथं परत एक एक करून अशा या वर्षात 5 ॲम्ब्युलन्स आम्ही देणार आहोत. दुचाकीला जोडणारा रुग्णवाहिकेचा लोखंडी साचाचा डबा तयार करून त्यात रुग्णवाहिकेच्या सोयी देण्यात आल्या. रुग्णाला ऑक्सिजन पुरवण्याची सुद्धा सोय करण्यात आली आहे. तब्बल 2 महिन्यांच्या प्रयत्नानंतर ही रुग्णवाहिका तयार झाली आहे. अतिदुर्गम भाग आहे, ज्या भागात कोणत्याही प्रकारची वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही आहे, अशा भागामध्ये रुग्णांना जी असुविधा होत आहे तेथील रुग्णांना जे जायला हॉस्पिटल जायसाठी जो त्रास होतो त्या ॲम्ब्युलन्सला आम्ही त्या ठिकाणी त्या भागातली गरज पाहून त्या ठिकाणी आम्ही ठेवू. तिथे आमचा एक माणूस आम्ही नेमणूक करू. अशा ॲम्ब्युलन्सचा आम्हाला निश्चितच फायदा होईल, जेणेकरून मधात आमचे डिलिव्हरीचे प्रमाण जे रस्त्यात होते बाईक आपल्या ॲम्ब्युलन्समध्ये होते त्याचे प्रमाण निश्चित होऊन कमी होऊन हॉस्पिटलमध्ये याचे प्रमाण जास्त वाढेल. रुग्णवाहिका नसल्यानं आपल्या मुलाचा मृतदेह खांद्यावरून नेणाऱ्या त्या वडिलांनाही रुग्णवाहिका मिळाल्याचा आनंद झालाय. गडचिरोली जिल्ह्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. दुर्गम भागासाठी तब्बल अशा पद्धतीच्या 5 दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे, त्यामुळे आदिवासी भागातल्या रुग्णांना त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे. पुण्याचा आदर्श मित्र मंडळ रोटरी क्लब ऑफ वेस्टर्नच्या माध्यमातून आणखी 5 रुग्णवाहिका या भागात देणार आहे. या मंडळानं उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली.